प्रस्ताव दिया कि ये बार बार जो हमारे ऊपर रोना रोया जाता है कि एमआईएम की वजह से बीजेपी जीत गया, एमआईएम बी टीम है, तो मैंने उनको प्रस्ताव दिया कि मैं बोला चलिए हम आपके साथ आ जाते हैं तो एक मर्तबा के लिए खत्म ही हो जाएगा मामला। हम आपकी जो महाराष्ट्र में कांग्रेस है, एनसीपी है, हम उनके साथ आते हैं तो ये इल्जाम हमारे ऊपर से परमानेंट हट जाएगा करके। तो ये प्रस्ताव मैंने इस हिसाब से उनको दिया है, लेकिन मुझे मालूम है कि वो आ नहीं सकेंगे क्योंकि उनके साथ शिवसेना है और शिवसेना किसी सूरत के अंदर है, मैं हमको लेना नहीं चाहेगी। तो अगले बार ये बोलना इनका पूरी तरह से बंद हो जाएगा कि एमआईएम की वजह से, क्योंकि हम तो प्रस्ताव दिए हैं उनको, देखते हैं अब उनकी तरफ से क्या प्रस्ताव आता है, वो एक्सेप्ट करते हैं या नहीं करते हैं। बघा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष सुद्धा, महाराष्ट्रातले जे हे आमचे जे पक्ष आहेत प्रमुख, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानं चालणारे पक्ष, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श आहेत, आदर्श आहेत। एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही, एक लक्षात घ्या, त्याच्यामुळे अफवा आहेत। आणि एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे, हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे, त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहे त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही, ते बी टीमच आहेत, हे उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट झालं, बंगालमध्येही आम्ही पाहिलं। जर त्यांना भारतीय जनता पक्षाचा पराभव उत्तर प्रदेशमध्ये करायचा होता तर त्याने खूप काळजीपूर्वक पावलं टाकायला पाहिजे। आमचं स्पष्ट मत आहे, औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणी असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाहीत आणि त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारे उघड किंवा छुपी हात मिळवणी आमची होऊ शकत नाही। ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हात मिळवणी आहे ती त्यांना लखलाप